नमस्कार, मी मनोज पोत्राजी, माझ्या चंद्रपूर बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूया आजच्या विशेष घडामोडी. आज संपूर्ण देशातच नाही तर पूर्ण विश्व हे कोरोना COVID-19 या महाभयंकर संसर्गजन्य आजारापासून आपापल्या देशातील नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी या रोगाशी लढा देत आहे. या आजाराचा जास्त प्रभाव जनसामान्यांवर होऊ नये याकरिता संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात सुद्धा लॉकडाऊन करण्यात आले आणि 16 मार्च ते आजपर्यंत सुद्धा हे लॉकडाऊन असेच सुरू आहे. या लॉकडाऊन काळात देशातील राज्यातीलच नव्हे तर आपल्या राज्यातील जनसामान्यांच्या रोजगारावर आर्थिक परिस्थितीवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम झाला आहे. अतिआवश्यक सेवा वगळता अवघा महाराष्ट्र ठप्प झाला आहे. या लॉकडाऊनमुळे देशातील आणि महाराष्ट्रातील आर्थिक परिस्थिती फार बिकट झाली आहे. आधीच या परिस्थितीमुळे जनसामान्यांवर असलेला आर्थिक बोजा काही प्रमाणात कमी व्हावा या हेतूने केंद्रीय वित्त मंत्रालयाने देशातील सर्व बँक, फायनान्स कंपनी, गोल्ड लोन यांना लॉकडाऊनच्या काळामध्ये ग्राहकांकडून कुठल्याही प्रकारचा व्याज घेण्यात येऊ नये असे सक्त निर्देश देण्यात आले होते. परंतु केंद्रीय मंत्रालयाच्या या निर्देशाला केराची टोपली दाखवत आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील काही मुजोर बँक, फायनान्स कंपनी, गोल्ड लोन यांनी त्यांच्या ग्राहकांकडून नियमितपणे व्याज भरण्याचा तकादा लावला आहे आणि व्याज भरण्यात आले नाही तर त्यांच्यावर अतिरिक्त व्याज लावून ग्राहकांना आर्थिक मंदीच्या काळात लुटण्याचा सपाटा सुरू केला आहे. अगोदरच या लॉकडाऊनमुळे जनसामान्यांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. 2 ते 3 महिन्यांपासून त्यांच्या हाताला काम नाही, उद्योगधंदे बंद आहे, रोजगार बुडाला असून अशा या बिकट परिस्थितीमध्ये तो आपल्या कर्जाचे हप्ते कसे फेडणार म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आलेल्या निवेदनात विनंती केली आहे की आपण अशा बँक, फायनान्स कंपनी आणि गोल्ड लोन यांच्या संचालकांना निर्देश द्यावे की कुठल्याही ग्राहकाकडून लॉकडाऊनच्या कार्यकाळ संपेपर्यंत आणि ग्राहकांची आर्थिक परिस्थिती सामान्य होईपर्यंत कर्जाचे हप्ते आणि व्याज भरण्याचा तकादा बँक, फायनान्स कंपन्यांनी लावू नये आणि ग्राहकांना आत्महत्येस प्रवृत्त करू नये, अन्यथा आपल्यावर कठोर कारवाई करावी लागेल. या आशयाचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. मी कुलदीप चंदनखेडे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष चंद्र. आम्ही एक विषय घेऊन कलेक्टर साहेबाकडे आलो होतो. त्यांना एक विषय सांगितला की जे आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये जे खाजगी बँक, फायनान्स, गोल्ड लोन हे जे यांचे जे मागील काही लोकांचे 3 महिने ते 4 महिन्यापासून जे COVID-19 जे प्रादुर्भावामुळे जे चालू आहे लॉकडाऊन दिलेलं आहे त्याच्यामुळे लोकांना ते फायनान्सवाले फोन करतात की तुमचे 3 महिन्याचे पैसे बॅलन्स आहे तर तुम्ही न भरल्यात तुमच्यावर पेनल्टी मारण्यात येईल. तर आमची जिल्हाधिकारी साहेबांना हे विनंती होती की लोकांचे सगळ्यांचे रोजगार बंद असल्यामुळे कामधंदे जे मोलमजुरी करण्यावाले जे फायनान्सवर काही वस्तू वगैरे घेतलेले आहे त्यांना या गोष्टीचा त्रास होत आहे आणि बँक, फायनान्स यांना फोन करून म्हणजे धमकी दिल्यासारखं बोलण्याचा प्रयत्न करतात. तर हा सगळा प्रकार न घडो यासाठी आम्ही साहेबांना विनंती केली आणि हे निवेदन दिलं. तर याचं साहेबांनी, जिल्हाधिकारी साहेबांनी याच्यावर विशेष लक्ष घालून याच्यावर काहीतरी तोडगा काढावा आणि जे बँक संचालक आहे, जे फायनान्स सेक्टरचे संचालक आहे, जे मालक लोक आहे त्यांना अधिकारी साहेबांनी ह्या सूचना द्यावं की लोकांना असा त्रास व्हावा नाही आणि याच्यानंतर जर आम्हाला कोणतीही अशी कंप्लेंट आली की म्हणजे फायनान्समधून फोन येत आहे तुम्ही पैसे भरा अन्यथा तुमच्यावर पेनल्टी मारू किंवा काही ना काही असं जर धमक्या जर देण्यात येईल तर आम्ही आमच्या मनसे स्टाईलनी आम्ही त्यांना धडा शिकू. आणि जर यानंतरही कुठल्याही प्रकारची तक्रार ग्राहकांकडून आल्यास मनसे स्टाईलनी अशा मुजोर बँक आणि फायनान्स कंपन्यांना धडा शिकविण्यात येईल असे कुलदीप चंदनखेडे यांनी बजावून सांगितले आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सचिन भोयर, जिल्हा सचिव किशोर मडगुलवार, शहर जिल्हा अध्यक्ष संदीप प्रोडे, मनसे तालुका उपाध्यक्ष प्रवीण शेवते, मनसे सचिव फिरोज शेख, मनसे तालुका अध्यक्ष विवेक धोटे, शहर अध्यक्ष नितीन पेंदाम, प्रकाश नगरकर, नितेश जुमडे, तुषार येरमे, करण नायर आणि सर्व मनसे पदाधिकारी उपस्थित होते. अशाच काही विशेष घडामोडी जाणून घेण्यासाठी माझ्या चंद्रपूरला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील बातम्या.